लव जिहाद तसेच धर्मांतरबंदी कायदा तसेच अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचे पोस्टर हे झळकावण्यात आले होते. या घटनेचा निषेध म्हणून भिंगार शहरातील व्यापारी तसेच भिंगारकरांनी या घटनेचा निषेध म्हणून भिंगार बंदची हाक ही देण्यात आली होती. त्यानुसार भिंगार शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. व्यापारी तसेच नागरिकांनी या बंदला पूर्णपणे प्रतिसाद देत आपली दुकाने ही सकाळपासूनच उघडी ठेवलेली नाहीत. मात्र भिंगार परिसरातील उपनगरात काही दुकाने ही तसेच चालू ठेवण्यात आलेली आहे. आलमगीरकडे जाणाऱ्या मार्गावरती कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. तसेच भिंगार शहरात देखील मुख्य चौकामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मुख्य चौकांमध्ये पोलिसांची वाहने देखील उभी करण्यात आलेली आहे. आज नगर येथे औरंगजेबाचे बॅनर जे झळकवण्यात आले त्या विरोधात आज भिंगार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे. सकल हिंदू समाजतर्फे आम्ही कालच सर्व नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती केली होती की आज भिंगार शहर बंद ठेवा. आज सगळ्यांनी आम्हाला भिंगार शहर बंद ठेवून सहकार्य केलेलं आहे. इथून पुढं कुणी अशी म्हणजे चुकीची घटना केली तर आम्ही त्यांना तसंच तसं उत्तर देऊ. यावेळेस आम्ही फक्त बंद ठेवलेलं आहे पण इथून पुढं जर अशी चुकीची घटना घडली नगरमध्ये तर आम्ही तसंच तसं उत्तर सकल हिंदू समाजतर्फे त्यांना देऊ. जय श्रीराम. औरंगजेबाचा उदोउद करणाऱ्यांना नेत्यांच्या निषेधार्थ आम्ही आज भिंगार शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद ठेवण्यात आलेलं आहे. आणि असंच जर दुर्दैव प्रकार परत पुन्हा नगरमध्ये घडल्यास आम्ही जसेच तसे उत्तर देऊ. जय श्रीराम. दरम्यान पोलिसांकडून घटने कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे दखल घेत ठिकठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय मस्केसोबत प्रवीण सुरोसे, नेट्सअप मराठी, अहमदनगर.